अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाकोद हे मोठ्या लोकवस्तीचे गाव आहे, परंतु तलाठी येथील सदा कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने या गावच्या ग्रामस्थांनी या सदा कार्यालयाला ताळे ठोकले आहे। सदा कार्यालयात तलाठीच नसल्याने नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत। अनेक वेळा तलाठी यांना सांगूनही ते कार्यालयात उपस्थित राहत नाही। त्यांना फोन केला असता त्यांचा फोन बंद येतो। जर फोन लागलाच तर ते लोकांना जामनेर येथे बोलवतात। जर सामान्य माणसाला उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी खर्च करून जामनेर येथे जावं लागत असेल तर गावात सजा कार्यालयाचा उपयोग काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे। यावेळी कार्यालयाच्या बंद दरवाजाला टाळे ठोकून आणि दरवाजाला माल्यार्पण करून गांधी मार्गाने निषेध व्यक्त करण्यात आला। त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी यांनी यात लक्ष घालून तलाठी यांना सजेवर नियमित हजर राहण्याच्या सूचना द्याव्या अशी मागणी देखील ग्रामस्थांनी या प्रसंगी केली। वाकोद हे गाव 17 बॉडी 10-15 हजारीतलं लोकसंख्या आहे। या वाकोदला आजूबाजूला 10-12 खेडे आट्याचे मार्केटचं गाव आहे आणि इथं नेहमी बघायला मिळतात की तलाठी आप्पा इथं येतच नाही। त्यांना आपण फोन लावा तर त्यांचा नंबर पण देतो किंवा ते म्हणतात जामनेर या। जर उत्पन्नाचा दाखला घ्यायचा असेल तर जामनेरला 100 रुपये खर्च करून जावं लागतं आहे लोकांना। सामान्य माणसाला लोक आपल्याकडे येतात की भाऊ तलाठी केव्हा येतील केव्हा येतील, त्यांना फोन लावा ते रिस्पॉन्स देत नाही। ते सांगतात की आम्ही काम करतो पण जामनेरला या। जर सामान्य माणसाला उत्पन्नाचा दाखला घ्यायचा असेल तर तो जामनेरला जाऊन त्याला ते परवडणार का याचा विचार करावा। आम्ही गावात गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सदा कार्यालयाला हार घालून त्या सदा कार्यालयाचं आम्ही पूजन केलं। आमची विनंती आहे तहसीलदार साहेबांना की ह्या गोष्टीची आपण दखल घ्यावी आणि तलाठी साहेबांना सांगावं की वाकोद या ठिकाणी कारण की 2-3 दिवस तरी सेवा त्या ठिकाणी द्यावी। तलाठी कार्यालय बंद आहे, इथे तलाठी एकही दिवस उपस्थित नसतो। आले तरी ते एक वैयक्तिक ठिकाणी जाऊन बसतात, थोडे 5-10 तास आले नंतर त्यांचे वैयक्तिक लोकांचे काम केल्यानंतर ते इथून निघून जातात। सामान्य लोकांनी काय करायचं, गरीब लोक जे असतात बिचारे म्हातारे लोक असतात बाया स्त्रिया असतात कोणी खेड्यापाड्याहून येत असतात, त्या आमच्या सारख्याला विचार न करतात हो तलाठी कधी येणार नाही। आम्ही सांगत असतो ताई आज येईल उद्या येईल, पण तलाठीला आम्ही बरंच निवेदन 2-3 वेळेस निवेदन पण दिलं। तलाठी नेहमी सांगत असतात आम्ही आजारी आहे मी पुढच्या वेळेस येतो, कोणते उलटे उलटे कारणं देत असतात तरी ते आम्ही इथले निवेदन देऊन तरी तलाठींना तरी ते काही कळत नाही। म्हणून आज आम्ही बरेचसे तरुण इथे एकत्र येऊन इथे जाहीर निषेध केलेला आहे कार्यालयाचा। तला आपल्या तहसीलदारांना आमची विनंती आहे की त्यांना वाकोद हे गाव हे सर्वात मोठं आहे, बाजारपेठचं आहे, परत 4-5 गावाची त्यांच्यावर जबाबदारी आहे लागून या सर्वांचा विचार करून त्याला आपलं तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर त्यांची नियुक्ती करावी। निदान आठवड्यातून 3 दिवस तरी त्यांना इथे जबाबदारी द्यावी, 11-5 त्यांना सक्तीने हजर राहायचं सांगावं एवढी आमची तरुणांची विनंती आहे। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।